नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण 16 मे रोजी रात्री मध्यरात्री राज्यातील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। कोणकोणते जिल्हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, 16 मे रोजी तुम्हाला या जिल्ह्यामध्ये रात्री मध्यरात्री तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। सर्वात अगोदर रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर कोल्हापूरच्या या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। कोल्हापूर, त्यानंतर सांगली, साताऱ्याच्या काही भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सोलापूरमध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळेल। लातूरमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळेल। नांदेड भागाला यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। परभणी, हिंगोलीच्या काही भागामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्याची आणि पावसाची शक्यता आहे। त्यानंतर बीड, अहमदनगर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा ढगाळ हवामान आहे। त्यानंतर पुसदच्या काही भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळेल। त्यानंतर उमरखेड मध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला वर्धामध्ये हलक्या स्वरूपाचा ढगाळ हवामान असेल। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। नागपूर जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला आज रात्री मध्यरात्री तुम्हाला या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करायचा विसरू नका। त्याचबरोबर सध्या तुमच्या कडे कशा प्रकारचा वातावरण आहे नक्की कमेंट करायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबया। जय हिंद, जय महाराष्ट्र।